नागरिक हो, आज सकाळी सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्या मोहम्मदवाडी परिसरामध्ये बिबटे असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. गेले 8 दिवसापासून मोहम्मदवाडीमध्ये बिबटे असल्याची चर्चा चालू आहे. वेगवेगळे ठसे या ठिकाणी दिसले, त्या ठिकाणी दिसले अशी चर्चा होती. रविवारी वाडकरमाळ्यामध्ये एका वास्त्रावरती अज्ञात जनावरांनी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये वासरू मिळलं अशी चर्चा होती. परंतु काल आमचे सहकारी अंगुल पार्कमध्ये राहणारे हिनुजभाई यांच्या घरामधलं 11 तारखेच्या रात्री 1:30 फुटेज सकाळी आम्ही पाहिलं, त्याच्यामध्ये बिबटे असल्याचं आपल्या निदर्शनास येत आहे. त्याच्यामुळं ही बाब आपण वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षामध्ये आणून दिली, त्यांना ते फुटेज पाठवलं आणि या ठिकाणी बिबट्याचा वावर सनससाहेब असतील, घोडके साहेब असतील, माननीय इंगळे साहेब असतील आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवरती आले. त्यांनी ते बिबट्याचा वावर त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं नागरिकांनी आपण सावध राहायचं, सतर्कता घ्यायची. त्याच्यामध्ये आपण शेतामध्ये जात असताना एकत्रित जायचं आहे, एकट्यानं कुणी शेतामध्ये कामासाठी जायचं नाही. जाताना एखादी हातामध्ये काठी असावी, मोबाईल आपल्याकडे असेल तर त्याच्यावरती मोठ्या आवाजामध्ये गाणी लावावी. मोठ्या आवाजाच्या जवळ शक्यतो बिबट्या येत नाही. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या बाहेरच्या लाईट्स आपण चालू ठेवाव्यात. त्याचप्रमाणे आपण घराच्या बाहेर पडताना शक्यतो एकटं बाहेर पडू नये, बरोबर दोघं तिघं असावेत. त्याचप्रमाणे आपल्या हातामध्ये असणारे मोबाईलचे टॉर्च आणि मोबाईलची गाणी ही चालू ठेवावी. त्याच्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. आपल्या भागामध्ये असणारा बिबट्या शोधण्याचं काम वनाधिकारी करतायत. त्यांची रेस्क्यू टीम खाली गेले 2 दिवस त्या बिबट्याला शोधतायत. लवकरच ते त्यांचं काम पूर्ण करतील, परंतु तोपर्यंत आपण सर्वांनी सावध राहून त्यांना सहकार्य करायचं. तसं जर काही आपल्या निदर्शनास आलं तर आपण ते निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असेल, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना असेल, पोलिसांना असेल, निश्चित ते कळवायचे. आपणच आपल्या भागामध्ये आलेली ही जी काही पशु आहेत त्यांना हाकलण्यासाठी आपण वनाधिकाऱ्यांना मदत करायची. एवढं या ठिकाणी सांगतो आणि परत जनतेनं सावध राहावं अशी विनंती करून या ठिकाणी सांगतो.